हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि आता बनवाय लागले मी संध्याकाळचा स्वयंपाक संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मेथीची भाजी आणि भाकरी बनवते तर खूप दिवस झालं मेथीची भाजी आणलीच नव्हती जवळपास एक दीड महिना तर झाला असेल भाजी मिळत पण नव्हती आणि हो ज्या भाज्या होत्या त्या दिसायला पण एवढ्या छान अशा बघून घ्यावी असं वाटत पण नव्हती सोच्च सोच्च आता बऱ्याच दिवसातून भाजी एकदम छान फ्रेश अशी दिसली त्यामुळं घेऊन आली आणि आणले की मग तशी आणल्यानंदाच तिला स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून आता बनवाय लागले तर संध्याकाळचा स्वयंपाक जेवण नेहमी लाईटच असते त्यामुळं काहीतरी एखादी सुक्की भाजी आणि भाकरीच असते आता भाजीला निवडताना म्हणजे कसं भाजी कोवळी होती त्यामुळे मी त्याचे जास्त म्हणजे काय म्हणतो आपण त्याला म्हणजे ज्या भाजीच्या काड्या वगैरे आहेत ना तर त्या काड्या पण घेतल्या होत्या आणि त्या काड्या अशा मोठ्या मोठ्या वाटत होत्या मला म्हणून मी भाजी थोडी कट केली नाहीतर शक्यतो मी मेथीची भाजी कट वगैरे नाही का करत कारण काय काय कधी कधी मेथीची भाजी निबर असती आणि निबर असली का मग त्याच्या काड्या वगैरे कशा एवढ्या कोळ्या वगैरे नसतात त्यामुळे मी घेत नाही कोळ्या काड्या असल्या की मग भाजी कट करून घेत असते आता एकदम सिंपल अशी बनवत असते भाजी काही जास्त फक्त लसूणच टाकत असते भाजीमध्ये आणि मटकीची डाळ मग अशीच भिजत घातली होती भाजी बनवायच्या अगोदर एक दहा पंधरा मिनटं मटकीची डाळ भिजत घालायची आणि मटकीची डाळ नसेल तर मुगाची डाळ टाकायची मुगाची डाळ पण छान लागते कोणत्या पण पाल्याभाज्या ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस लसूण भरपूर टाकायचा नाहीतर भाजी एकदम छान टेस्टी होती हिरवी मिरची पण टाकायची पण आता मी हिरवी मिरची नाही टाकत त्याची सवयच लागली आता मी ना हिरवी मिरची भाजी करायची संचित खात नाही त्यामुळं आणि छान पण लागते तर कपड्याची मशीन पण लावली होती आता चालूच आहे मशीन कपडे वगैरे झाले की नंतर थोड्या वेळाने वाळत घालायची पहिले जेवण वगैरे करून घ्यायचं आणि नंतर वाळत घालायची आणि थोडा स्वयंपाक करायला थोडा वेळच झाला संचितचं चाललं होता खेळ वगैरे इकडं तिकडं करत थोडासा बऱ्यापैकी वेळ झाला नाहीतर रोज ह्या टायमिंगला मी जेवण करायला बसतो आज स्वयंपाकाला सुरुवात केली कडे थोडी जास्तच गरम झाली ती आणि तेल पण गरम झालं त्यामुळे थोडासा लसूण डार्क असा झालं नाहीतर एवढा डार्क नाही करायचा नाहीतर कुणाकुणाला आवडतं पण डार्क असं लसूण भाजीमध्ये भरपूर असं लसूण असला की भाजी एकदम छान लागते खायला आणि तुम्ही बघू शकता की ती छान फ्रेश एकदम हिरवी अशी मेथीची भाजी दिसते नंतर भिजवलेली मटकीची डाळ ती टाकायची डायरेक्ट मटकी डाळ तेलामध्ये जरी भाजून घेतली तरी पण शिजते मटकी डाळ शिजायला वगैरे तसा जास्त वेळ नाही लागत नंतर ना मीठ टाकायचं आणि झाकण लावून शिजवायचं पाणी वगैरे मी कसलंच टाकत नाही जे मिठाला पाणी सुटेल त्याच्यावरच भाजी शिजवायची पाणी टाकली की भाजी एकदम पानचट अशा काहीच चांगल्या लागत नाही त्यामुळं पाणी वगैरे टाकून अजिबात भाज्या नाही शिजवायच्यात पालेभाज्या शक्यतो ज्या शेपू म्हणा मेथी म्हणा अजून तांदूळ असाचे अशा बघ बऱ्याच भाज्या असतात की कुणाकुणाला काय सवय असती पाण्याचा शिंदोडा टाकायचा आणि ती शिजवायची भाजी पाने पाने तर तसं नाही शिजवायची अशीच मिरठाच्या पाण्यामध्ये शिजू द्यायची आणि भाजीला फोडणी दिली माझी आता झाकण लावायचं झाकण लावलं की भरपूर पाणी सुटते आणि पाण्यात त्या पाण्यामध्येच व्यवस्थित भाजी आहे तर शिजून निघते मग अशी भाजी धुतली होती त्यामुळे कट्ट्यावर थोडंफार पाणी आलं होतं तर ते पाणी सगळं कट्ट्यावरचं सगळं सरकवून घेतलं आणि संचितला काहीतरी केलं होतं मी तवा घाण होतात ते तवा घासून घ्यायला लागली मी काय केलं होतं चपाती का काहीच केली का का केल होती बहुतेक दुपारी तर त्यावेळेस ते चप तवा तसाच मी सुरकवून ठेवला होता आणि गॅसखाली सुरकवून ठेवलं की लक्षातच राहत नाही भांडे घासताना आणि मी काय केलं केलं आणि तसंच गॅसखाली सुरकवून ठेवलं होतं त्यामुळं माझ्या ज्यावेळेस मी भांडे घासायला लागले होते त्यावेळेस लक्षातच नाही राहिला आणि आता भाकरी करताना लक्षात आले की चला तवाखाली आहे त्यामुळे त्याला पहिलं तवा उलतन आहे तर व्यवस्थित घासून घेतलं आणि आता बनवून घेते भाकरी भाकरी ज्वारीच्याच बनवते आणि एक भाजी आणि भाकरी असले की जास्त वेळ लागत नाही मग उजून माझा दहा ते मा पंधरा मिनटात स्वयंपाक होतो भाकरीचं एकदम पीठ पिटमळून घ्यायचं आणि पटकन भाकरी करून घ्यायचं आणि भाकरी होते तोपर्यंत लगेचच भाजी पण होते नंतर इडलीचं पण तांदूळ आणि डाळ भिजत घातली एक पाच वाजता घातली होती तिला पण आता बारीक करून ठेवायचं आहे ती पण आता सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर मग तिला बारीक करून ठेवते आता लगेच भाकरी करून घेते संजीतला खोकला आहे त्यामुळं साधं सिंपलच आपलं काहीतरी जेवण केलं आहे कमी तेलकट वगैरे आणि झालं काही खोकला त्याचा कमी आला होता पण स्कूलमध्ये दिवाळी पार्टी होती दिवाळी पार्टी म्हणले की काय तर सगळ्या टीचरनी चकली चिवडा लाडू वगैरे दिलं होतं आणि त्याला ते तेलकट वगैरे खाल्लं ना त्याला खोकला लगेच लागतो त्यामुळे खोकायला लागला आहे थोडासा म्हणून आपले सिंपल अशी एकदम कमी तेलातली तेला तेला भाजी आणि भाकरी बनवायची आणि त्याला जेवण वगैरे चारायचं पहिल्या नंतर मग माझं जेवण आता करायचं थोडा वेळच झाला आता कपडे पण अजून झाली मशीन मशीन उशीर झालं मशीन लावली होती त्यामुळं माझी भाजी वगैरे होईपर्यंत मशीन झाली कपडे पण तसेच आहेत आता ते ग्रील वगैरे पहिलं पुसून घ्यायचं आहे आणि ग्रील पुसून झाल्यानंतर मग कपडे वाळत टाकायचे संचित थोडीफार मदत करत असतो कपडे मशीनमधले कपडे काढून देतो मला आणि मी जाऊन वाळत घालत असते बाहेर आणि वाळायला काही एवढा वेळ लागत नाही म्हणा आता संध्याकाळी घातली का दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काढून ठेवत असते मी ऊन कसलंच नाही आणि सध्या तर आभाळच ये लागले काय ऊनच नाही असं वाटायला लागले की पावसाळाच चालू झाला आहे पावसाळ्यासारखंच अक्षरशः झाले थंडी पण नाही थंडी पडली होती पण आता कमी झाली थंडी आणि आभाळ ये लागले तर अजून कधी शनिवारपर्यंत आहे असं बातम्या सांगत होते असं वातावरण काही ठिकाणी पाऊस पडेल म्हणून पण सांगितलं आहे आणि इथं संचित आले बघू शकता खोकत खोकत खोकतोय मला म्हणतोय मला पीठ दे खेळायला थोडंसं आणि मी म्हटलं पीठ खेळू नको राहू दे तर बाळासारखं ऐकलं आणि गेला भाकरी झाल्या करून भाकरी झाल्या की लगेचच कट्टा पुसून घ्यायला लागले मी आणि आता लगेच भाकरी था झाल्या की लगेच गरम गरम आहेत जेवण करायला बसायचं शेंगदाण्याचा कूट पण मी मेथीच्या भाजीमध्ये टाकते शेंगदाण्याचं कूट टाकले की भाजी एकदम छान टेस्टी होते त्यात ते त्यातल्या त्यात म्हणलं ना शेंगदाण्याचं कूट बारीक न टाकता जाडसर टाकलं तर अजून छान भाजी होते पण मला थोडा वेळ झाला होता त्यामुळे मी जे रेग्युलर जे बारीक शेंगदाणे करून ठेवत असते मी कूट तोच टाकला नाही तर कधी कधी मी भाजीसाठी सेपरेट शेंगदाण्याचा कूट करत असते शेंगदाणे भाजाने अगदी जाडसर असं बारीक करायचा कूट आणि ते भाजीमध्ये टाकायचा मिक्स करायचा खूप छान आणि टेस्टी भाजी होती एकदा तुम्ही तशी पण भाजी करा जाडसर शेंगदाण्याचं जा कूट टाकून काही जण म्हणजे काही जणांना माहिती असेल करत पण असतील पण काही जण असे आहेत की भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट नाहीत वापरत तर एकदा टाका भाजी छान होती संचेतला खूप जास्त आवडती भाज्या वगैरे खात असतो आवडीनी जेवण वगैरे झालं संचेतला चारून घेतलं नंतर मी जेवण केलं त्यांचं झालं जेवण नंतर बाहेरचं पण आवरलं आता भांडी घासून घ्यायला लागले आणि भांडी घासून झाल्यानंतर इडलीच्या पिठाला खूपच वेळ झाला आहे कारण आता जर नाही बारीक करून ठेवलं तर नंतर मग ते पीठ वगैरे नीट व्यवस्थित असं फुगत नाही वेळ आहे थोडासा आणि आता गरमीमध्ये कसं पीठ लगेच छान सॉफ्ट असं लगेच फुलून असं वर येतं तसं थंडीमध्ये त्याला वेळ लागतो त्यामुळे अगोदर जरा लवकर करून ठेवायचं असतं पण आता माझं थोडं स्वयंपाक वगैरे हे ते म्हणत थोडासा वेळ झाला आणि आता भांडी घासून घेऊन कट्टा वगैरे पुसायचा आणि मग ते पिठाचं पण बारीक करून ठेवायचे आहे डाळी वगैरे आणि इकडं भाज्या म्हणजे मेथी घ्या शेपू घ्या किंवा कोणती पण पालेभाजी घ्या पालक वगैरे घेतलं तर अशा पेंड्या खूप मोठ्या असतात ती आम्ही तिघंच आहेत त्यामुळे आम्हाला तिघांना एक पेंडे काही संपत नाही त्यामुळे मी काय केलं थोडीसं म्हणजे अर्धी पेंडीपेक्षा थोडी जास्त मेथीची भाजी बनवली आणि थोडी होती तिला तशीच ठेवली नंतर संचितला पराठे वगैरे करता येतील आता सध्या तर स्कूलला सुट्ट्याच लागल्यात दिवाळीला दिवाळीच्या मग आता एक दोन दिवसांनी मग जायचं गावाला घरी आता सुट्ट्या आहेत म्हणल्या गावी जात असतो तर बघू आता दिवाळीच्या त्यांना पण ऑफिसच्या सुट्ट्या लागल्या की मग गावी जायचं आणि संजय तर आता घरीच आहे त्यामुळं पराठ्यासाठीच ती भाजी वापरायची आता नाही तर स्कूलला त्याच्यासाठी थोडी त्याच्यापुरती होती भाजी पण आता टिफिन वगैरे काय नाही आणि त्यांचं पण कसं असतं ते पण आता नाश्ता वगैरे सकाळी चहा चपाती वगैरे क खाऊन गेले की टिफिन घेऊन जात नाहीत दुपारी तरच असते आणि संध्याकाळी मात्र लवकर आलेल्या जेवण करायचं आलं की फ्रेश व्हायचं आणि फ्रेश झालं की लगेच जेवण करायचं तेव्हा संध्याकाळचा स्वयंपाक नेहमी लवकरच असतो माझा साडेसहा पावणे सातला ते येते साडेसहापर्यंत येतातच साडेसहाला की फ्रेश झाले की लगेच जेवण करायचंच म्हणजे सात पावणे सात वाजेपर्यंत जेवायला बसतो आम्ही आणि सव्वा सात साडेसात वाजून साडेसात वाजता जेवण होऊन आम्ही खाली फिरायला पण जात असतो तर आता कट्टा आहेत तर पुसून घ्यायला लागले मी सगळं घासून वगैरे घेत असते कट्टा सगळा घासून घेते रोज संध्याकाळचं माझं असंच रुटीन असतं सगळा कट्टा वगैरे घासायचा व्यवस्थित आणि मग सगळं बाकीचे जे काही कामं असतील ती करून घ्यायची आणि ही जी पिंक कलरची बादली आहे तर ती मी खास तिला म्हणजे ह्याच्यासाठीच केली कट्टा पुसण्यासाठीच केली त्या क बादलीमध्ये कपडा व्यवस्थित धुवून घ्यायचा पिळायचा आणि कट्टा पुसून घ्यायचा बर तर बरं पडतं नाही तर नळाखाली कपडा नीट व्यवस्थित स्वच्छ पिळता आपण येत नाही आणि काहीच नाही त्यामुळे मी बादली खास त्याच्यासाठीच केली आपलं कपडा त्यात खळखळ धुवून घ्यायचा बादली आणि कटा व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि कपडा वाळत टाकायचा बाहेर आणि आता जे आता इडलीचं भरपूर वेळ झालेलं जे डाळी नंतर तांदूळ वगैरे आहेत तर ते आता बारीक करून घेते आणि तो बघू शकता तुम्ही एका ह्याच्यामध्ये मी तांदूळ आणि एखादं उड उडदाची डाळ टाकली होती उडीद डाळ आणि मेजरमेंटचं सांगायचं झालं तर दोन वाट्या तांदूळ असेल तर एक वाटी उडीद डाळ घ्यायची हे जर मेजरमेंट तुम्ही एकदम बरोबर घेतलं ना तर इडल्या खूप मस्त आईच्या एकदम सॉफ्ट पीठ पण एकदम टमटमी असं फुगून वरती येतं आणि ते डाळीचं आणि तांदळाचं प्रमाण जर बिघडलं तर मग पीठ वगैरे फुगत व्यवस्थित नाही आता हे पण तुम्ही एक टिप लक्षात ठेवू शकता आणि थंडीमध्ये कसं था वातावरण वगैरे थंड असलं की पीठ लगेच असं फुलत वगैरे नाहीत तर त्यामुळं काय करायचं पातीला असू द्या कुकर शक्यतो असावा पण कुकरचं काय होतंय मला कुकर मला दुसऱ्या दिवशी सांबर बनवायसाठी डाळ लावायला लागते आणि माझ्याजवळ एकूल एकच कुकर आहे म्हणजे दोन आहेत पण एक खूपच मोठा आहे त्यामुळे ते मोठा कुकरचा मी जास्त वापर नाही करत छोट्या कुकरमध्ये मी मला लागतो म्हणजे वापरायचा असतो वापरात असतो जास्त त्यामुळं मी कुकर नाही वापरत तुमच्याजवळ दो दोन कुकर किंवा असतील तर त्या कुकरमध्ये डायरेक्ट पीठ लावायचं मी कधी कधी लावत असते पण दुसऱ्या दिवशी काय होते ते पीठ साईडला काढायचं नंतर मग सांबरसाठी डाळ लावायची त्यामुळे ते झंझट नकोच वाटते मला म्हणून मी पातेल्यामध्येच आता सध्या तर काढून ठेवायला लागले कुकर असेल तर कुकर गरम करायचा खूप जास्त पण नाही गरम करायचा नाहीतर खूप जास्त गरम केलं की पीठ चिटकेल आणि गरम झालं की मग ते बघायचं हाताने चेक करायचा जास्त गरम वाटलं तर पाण्याचा शिंतोड्या टाकून थोडं थंड करायचं चरचूर असा आवाज आला नाही पाहिजे नाहीतर तसा आवाज आला की मग ते चिटकेल आणि पीठ थोडंसं खराब पण होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळं तसा न आवाज आला की मग ते पीठ सगळं टाकायचं झाकण लावायचं आणि ठेवायचं दुसऱ्या दिवशी बघा अगदी कमी वेळेत एकदम छान फिट असं फर्मॅट होतं टमटमीत असं फुगून पण बाहेर येतं आणि इडल्या पण खूप छान आणि सॉफ्ट होतील दुसऱ्या दिवशी इडल्या केल्यावर मी तुम्हाला दाखवेनच इडल्या कशा छान अशा फुगले ते आता खालच्या साईडने गाड्यासारख्या जात असते त्यामुळं गाड्यांचा खूप जास्त आवाज येतो तुम्ही दिवसाचा आवाज जोडा किंवा संध्याकाळी कधी पण गाड्या चालूच असतात त्यामुळं गाड्यांच्या आवाजाकडे थोडंसं इग्नोर असं करा सगळं व्यवस्थित जे इडलीचं पीठ आहे त्यात त्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावायचं आणि ठेवायचं उबदार ठिकाणी जिथं गरमी जास्त आहे अशा ठिकाणी ठेवायचं त्यामुळे आता सध्या इथं गरमीचं म्हटलं तर आता किचनमध्येच इजन... आहे किचनमध्ये काय फॅन वगैरे चालू नसतं खिडकीच्या शेजारी ठेवायचं नाही फ्रीजवर वगैरे किंवा फ्रीजमध्ये पण ठेवायचं नाही नाहीतर काही जण असे बरेच जण असतात की इडलीचं पीठ आहे तर फ्रीजमध्ये पण ठेवले किती तर जाण्याने मी कुणाच्या तर एका म्हणजे व्हिडिओच्या खाली कमेंटच वाचली होती की इडलीचं uh, पीठ मी फ्रीजमध्ये ठेवते मग ते त्याला कमेंटला खूप अशा कमेंट आल्या होते की इडलीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवायचं नाही बहुतेक ते पहिल्यांदा करत असतील त्यामुळे त्यांना काही माहिती वगैरे नसेल आणि म्हणजे माहिती पण नसतं कारण आता इडलीचं पीठ पण विकत पण मिळतंय ना त्यामुळे काही जणांना इडलीचं पीठ घरी कसं तयार करायचं हे पण माहिती नाही आता इथं पण मिळतं इडलीचं पीठ विकत पण मी आणत नाही मी घरीच बनवत असते तांदूळ आणि डाळे वगैरे हे करून बाहेरचं आणायचं म्हटलं तर थोडं महागच पडतं त्यामुळे मी बाहेरचं नाही आणत पाव किलो बहुतेक साठ रुपये पाव किलो आहे त्यामुळं किती महाग त्यापेक्षा घरी किती होते एक उडीद तीस रुपये पाव किलो आहे आणि तांदूळ तर घरी दोन वेळा तर होते म्हणजे साठ रुपयेमध्ये आपण इडली खाऊ शकतो आणि पाव किलोपेक्षा जास्तच पीठ होतं मी जे इडलीचं पीठ आता हे तयार केले ना तर त्यांनी इडली खाऊन दुपारी डोसे उत्तप्पे पण खाऊ शकता नंतर संचितने आता थोडेफार मला कपडे काढून दिले मशीनमधून थोडी मदत केली आता कपडे आहेत तर मी सगळे वाळत घालायला लागले दोरी केली जे लहान लहान छोटी संजयचे टी शर्ट्स पॅन्ट बरमोडे आहेत तर ते दोरीवर टाकत असते माझे टी शर्ट पॅन्ट वगैरे त्यांचे शर्ट वगैरे आहेत तर ते गॅलरीच्या ग्रीलवर टाकत असते आणि त्या सगळे कपडे आहेत तर वाळत घालून घेते पाणी वगैरे काही टिपकं का वगैरे पडत नसतात कारण मशीनमधले कपडे का कसे सगळे व्यवस्थित असे पिळून आलेले असतात त्यामुळे एक टिपका पण पडत नाही आणि कपडे त्यामुळे वाळायला जास्त वेळ पण लागत नाही आता संजितला खोकला पण आहे त्यामुळे त्याला काढा पण बनवायचा आहे आणि काढा पण आता मी तुम्हाला सांगते जर खोकला वगैरे खूप जास्त असेल तर असा काढा केला तर एकदम भारी आणि खोकला कमी होतो तर दालचिनी लवंग मिरी आणि थोडीशी सूंठ बारीक करायची आणि एक ग्लास पाण्याचं फक्त एक कि पेला किंवा अर्धा पेला होईल तोपर्यंतच हे करायचं आणि मग ते पाणी गरम गरम काढा प्यायचा अगदी तुमचा ना एक दोन तीन वेळा जर पिला तर खोकला तुमचा नक्कीच कमी होईल आता इथं संजयतला मी काढा तयार केला आहे संजेत बोलत पण होता आणि आता मी त्याला काढा वगैरे पाजून घेते चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा तर बाय